पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये येत आहेत. आपण बघू शकता की जे नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत, भाजपचे हे जमलेले आहेत. हळूहळू हा पूर्ण मंडप आहे हा भरला जाईल. आपल्यासोबत काही मोदी समर्थक आहेत, त्यांनी पोस्टर बनवून आणलेले आहेत. मोदी हे तो मुमकिन है, आपकी बार 400 वर अशा प्रकारचे जे पोस्टर बनवलेले आहेत. काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये येत आहेत, तुम्ही त्यांना पाहणार आहात, काय सांगाल? आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही नरेंद्र मोदीजींना खूप दिवसापासूनची इच्छा होती, म्हणजे दिवसापासूनची नाही, खूप वर्षापासूनची. आज आम्हाला समोरासमोर बघायला भेटणार आहे आणि आम्ही जे इतके काम करतोय ते मोदीजींसाठी कामं करतोय, तर आम्हाला वाटतं की आमचं नरेंद्र मोदीजी जे आहेत ते नेहमीसाठी आमच्यासाठी असावे म्हणून आपकी बार मोदी सरकार. तुम्ही काय सांगाल पंतप्रधान यांना, तुम्ही पहिल्यांदा पाहिलंय का आता पहिल्यांदा पाहताय? आज माझा खूप आमच्या सर्वांचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. दिवाळीला जसे आपण आनंदी होतो तसे आज आम्ही आनंदी होत आहोत, इतका आम्हाला आनंद होतोय. आणि कपिल पाटील साहेब यांच्या आम्ही रणरागिणी आहोत आणि म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही पंतप्रधान आधी पाहिलंय का आता पहिल्यांदा पाहता? पंतप्रधान अगोदर पाहिलेलं आहे, पण आता महायुतीच्या आमचे जे उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचे कपिलजी पाटील साहेब, त्यांच्या प्रचारार्थ ही निवडणुकीची जी रणधुमाळी चालली त्यातली ही प्रचारसभा आहे. आणि निश्चितपणाने कपिलजी पाटील साहेबांनी या लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आज ही सभा आहे. कल्याणकरांसाठी खरोखर हा आजचा खूप चांगला आणि सोन्याचा दिवस आहे असं मी म्हणेल. कल्याणकरांकरता हा चांगला दिवस आहे असं इकडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन संतोष बोडारेसह प्रदीप भणगे, पुढारी न्यूज, कल्याण.